माझं नाव शालन दामोदर दौंडकर. आम्हाला आम्ही कनेसर गावमध्ये राहतोय. आम्ही तालुका खेड राजगुरुनगर पुणे यांना आम्हाला आमच्या पोरांना आम्हाला धमकावण्यात येतात की तुम्हाला मारून टाकू, तुम्हाला तुडून टाकू, तुमचं नायनाट करू, तुमचा बेपत्ता करू. आम्ही जगायचं कसं? आम्ही सांगून आमचा कोणी परिहरण केलेलं नाही. एकनाथ पंढरी दौंडकर त्याचा मुलगा सुमित तो आमच्यावर लाकडं घेऊन दगडे घेऊन धावला. मला दगड लागला. मी आम्ही तुमची चन्नाची लाकडं राहू, तुमची जांभळीची लाकडं राहू, तुम्हाला पिंपळाची झाडं राहू, तुमचं मुडदं पाडून तुम्हाला समाधी बांधू. मग आमच्या पोरांचा सुनांचा लेकांचा सगळ्यांचा मुर्दा पाडून तिथं मी झाडं लावीन. झाडं लावून तुमची बारी करीन. एक तुमचं ठुणार नाही. खानदानी टाकीन, नष्ट करून टाकीन. मी काय ठुणार नाही. मग याचा उपाय आम्ही कवर शोधायचा. कुठं राहायचं? आम्हाला कोणाचं संरक्षण नाही. आम्ही एकटंच आहे. आमची पोरं लांब आहेत. आम्हाला डोक्या ओझी बाजरीची याची त्याची बैलांना आणली तरी रस्त्यात आडवी त्यात. आम्ही वावरात चालत आम्हाला वावरात आडवी त्यात. आमच्या दारामोर दगडे आणून टाकी त्यात आणि आम्हाला धमकावणी देऊ मारी त्यात. आम्ही कसं जगायचं तिथं दोन्ही म्हाताऱ्याने? आमचं या फार स्वर नाही. मग आम्ही करायचं काय? मग याचा उपाय तुम्ही नाही शोधला तर मी तिथं आत्महत्याच करीन. सोडणार नाही. माघारी तेवढ्यासाठी मी आलेली आहे. मी आत्महत्याच करणार. मुंबईला आहे. मी मुंबईला मी माघारी नाही घेणार. मी एवढी तळतळून पाहिजे 10 महिने त्रास काढित आहे. एक दिवस काढित नाही. माझी पोरं पोटे भराय गेल्यात. पोरांना पाईप आण म्हणतो, सुमित म्हणतो, तो म्हणतो आण आत्ताच्या आत्ता. खल्लास करीतो त्यांच्या पोरांना, त्यांच्या बायकांना, त्यांना आणि तुम्हाला बी आणि सगळ्यांची झाडं लावून टाकीतो. वन मला विचारतो तो पकतो. पोलीस माझ्याकून आहेत. माझ्याकून सगळं संरक्षण आहे. पाटील माझ्याकून, पोलीस माझ्याकून, मामलेदार माझ्याकून, आमदार माझ्याकून. आमच्याकडून कोणीच नाही. गाव कोणी न्याय निवडीत नाही. गावातलं कोणी आमच्याकडे येत नाही. मग आम्ही करायचं काय? म्हणून मी इथपर्यंत आलेले मुंबईला आज. माझं नाव दामू भाऊ दौंडकर और माझी पत्नी आम्ही दोघे जण डुप्लिकेट शेतीत राहत असताना आम्हाला एकनाथ पंढरी व हे रोज 2-4 महिने झाले तसे सारखे धमकावणी देऊन येणार आम्हाला संपायचा प्रयत्न करत आहेत. आणि तुमचं घरातलं कुटुंब व तुमचा मुलगा यालाही संपवणार आहेत. पण त्यांनी काय झालं की कोर्टात साक्ष्या दिलेल्या आमच्या मुलाने असल्यामुळे आहे ना आम्हाला सांगितलं की त्यालाही संपितो आणि तुम्हालाही संपितो. आणि तुम्ही इथं आहे ना व आता सध्या आहे ना तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये आहे ना तुमचा पत्ता प्रकट करणार आहे. आणि नंतर काही जरी झालं तरी तुम्हाला आहे ना इथं होणारही नाही आणि तुम्हाला संपवल्याशिवाय राहणारही नाही. आणि दोन्ही मुलांना संपवणार आणि दोन्ही मुलाला संपवणार आणि तुम्हालाही संपवणार. आणि तुमचंसुद्धा आम्ही कोणीसुद्धा काही करू शकत नाहीत. माझ्याकडे तेवढी माणसं आहेत, माझ्याकडे तेवढं पुरावे आहेत आणि मी तेवढी तेवढा भक्कंपी आहे. मी तेवढं पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार एवढे दिवस तक्रार देऊनसुद्धा आहे ना माझे कुठेही पोलीस स्टेशननी काही खबरदारी घेतली नाही. मी उपोषणालाही बसलो होतो. उपोषण त्यांनी सांगितलं का उपोषणाला बसूनसुद्धा तू काय माझं वाकडं केलंस किंवा काय वाकडं करणार आहात. आणि एवढं करूनसुद्धा मी परत कंप्लेंटही दिली होती. पण आतापर्यंत काहीसुद्धा आहे ना पोलीस स्टेशननीसुद्धा आहे ना आमची काहीसुद्धा दखल घेतलेली नाही आहे. आणि आम्हाला विनंती करून जगायचं असेल तर तुम्ही संरक्षण दिलं तर आम्ही जगू शकतो, नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.